subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. सभापती अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या अथक प्रयत्नांनी विविध नागरी विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते झाला. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर संजू नाईक व मोठ्या प्रमाणात ऐरोली मधील नागरिक उपस्थित होते. यामध्ये ऐरोली सेक्टर 20B मधील आर्या गुरुकुल कॉलेज ते पटनी रोड पर्यंत नाला बांधणे व प्रभाग क्रमांक 5 मधील नेवा गार्डन फेज 2 मधील रस्त्याचे डांबरीकरण इत्यादी कामांचा समावेश होता. यावेळी ऐरोली मधील नागरिकांनी त्यांच्या समस्यांचे निवेदन हे आमदार गणेश नाईक यांना सुपूर्द केले. आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की नागरिकांनी जी निवेदनं दिली त्याचा नक्कीच विचार केला जाईल व आनंद सुतार व शशिकला सुतार यांच्या माध्यमातून आजच्या कामाचं भूमिपूजन झालं असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले. एका मोठ्या गटराच्या निर्मितीचा आज शुभारंभ केलेला आहे. नेवा गार्डन फेज 1 फेज 2 मध्ये हा डांबरीकरणाचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता, त्याचं काम मंजूर झालं, कामाची सुरुवात होणार आहे. एकूणच आल्या असताना लोकांनी परिसरात महिलांकरता काही उपक्रम पाहिजे, सिनियर सिटीजनकरता विरंगुला केंद्र पाहिजे, मुलांकरता व्यायामशाला पाहिजे, अशा विविध समस्यांची मागणी केली. आपण त्या सगळ्या निवेदनाचा विचार करून महापालिकेकडून त्या करून घेऊ, जिथं गरज असली ते आमदार फंडसुद्धा वापरू, या लोकांना निर्भयतेनं जीवन जगण्याकरता वातावरण निर्माण करू हा मी विश्वास त्यांना दिलेला. तो कोणाला लागत असेल त्याला नाही. अरे प्रश्न असा आहे की काही लोक प्रगट प्रेम करतात, काही लोक प्रगट न करता प्रेम करतात. तशाच प्रकारचा दरारा सुधारारा म्हणजे दशक प्रगट असते, काही लोकांची लपलेली असते. तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना तुम्ही निर्धास्त राहा, अशा प्रकारचं अभय राहण्याकरता एखादा मेसेज देणं काय वावडं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि मी असं म्हटलं की तुम्ही तुमच्या जीवनाची दिशा तपासून बघा, खरोखर चुकत असेल तर ती दुरुस्त करा आणि जीवन तुमच्याकरता मुलाबाणाकरता चांगलं जीवन क्वालिटी लाईफ निर्माण करा. हा सांगणं हा गुन्हा आहे का? हां, मी तो मेसेज दिलेला की तुम्ही जीवनाचे चुकलेले मार्ग दुरुस्त करा आणि जीवन जगा. उलट गणेश नाईकनी उलट सांगून अंजन घातलं, म्हणतात ना अंजन काय, डोळ्यात अंजन घातलं, तर ते अंजन चांगल्याकरता असतं, थोडंसं चुरचुरतं, परंतु कालांतराने ते 10 मिनिटांनंतर डोळ्यातून घाण निघते आणि डोळ्याला चांगलं दिसायला लागतं, डोळे शांत होतात. माजी स्थायी समिती सभापती आनंद सुतार यांनी देखील आजच्या भूमिपूजनाबद्दल अधिक माहिती दिली आहे. काम तर सगळ्यात नवी मुंबईतल्या विकास कामाचं महत्त्वाचंच असतं, परंतु एक तुम्हाला सांगतो की मी 4-5 वर्षापूर्वी इथल्या लोकांनी गुरुकुल शाला ते पटनी इथला तो वाहता जो नाला आहे तो ओपन आहे, तो बांधला जावा, त्यातलं पाणी शहरामध्ये यायला लागलेलं होतं. 5 वर्षापूर्वी मी या फेज 2 इमारतीवरून त्याची पाहणी केली होती प्रशासन म्हणून, आणि त्याची प्रशासन पाहणी केली आणि महापालिकेमध्ये प्रस्ताव मंजूर केला आणि मंजूर झाला आणि तेव्हा कोरोना आला. कोरोना आल्यामुळे आता तुम्ही बघताय 3-3.5 वर्ष आपले झाली, ते होऊ शकलं नाही. त्याच्यानंतर आता ते त्याला मंजुरी आली, त्याची वर्कआउटवर आली आणि फेज 1 फेज 2 मधल्या हा जो रस्ता आहे, हा रस्ता इथं कच्चा रस्ता होता, इथं काहीच नव्हतं. इथं आता WBM आपण करून घेतलेला आहे. आता इथं डांबरीकरणाचं काम होईल, डांबरीकरण 2 वर्षानंतर हा काँक्रीटचा रस्ता होईल. असं एक छोटेखानी हा कार्यक्रम होता, त्यासाठी नाईक साहेबाला का बोलवलं हे एक वेगळा परिचय आहे. इथल्या नेवा आणि फेज 2 आणि सेक्टर 20 इथं लोकांची इच्छा होती की आमच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला नाईक साहेबांनी यावं, आणि त्यासाठी कार्यक्रम कुठला करावा हा प्रश्न होता. मग मी सांगितलं का एखादा छोटासा आपण कार्यक्रमाचं उद्घाटनाला आपण त्यांना बोलूया, तुम्हाला लोकांना भेटता येईल. तुम्ही आपण बघितलं का
20-30 मालाच्या इमारतीमधून लोक खरोखर उतरत नाही, पण आज मोठ्या संख्येनं महिला पुरुष अक्षरशः उद्घाटनापेक्षा नाईक साहेबांना पाहण्याकरता आले होते, नाईक साहेबांचे विचार ऐकण्याकरता आले होते आणि हे जे काम होणार आहे ते होणारच आहे. शशिकला सुतारच्या स्थानिक नगरसेविका म्हणून त्यांनी ह्या कामालाचा पाठपुरावा केला, त्याचं काम होते. अजूनही भविष्यामध्ये अनेक कामं होणार आहेत. आता तर विधानसभेमध्ये आमदाराचा फंडसुद्धा कंडोनियममध्ये काम करणार आहे. त्या कंडोनियममध्ये काम करण्याकरिता जेव्हा सुरुवात होईल तेव्हा तर आमच्यासारख्या नगरसेवकांची फार मोठी कसरत होणार आहे की कोणाला वाव द्यावा, कारण सगळ्या सोसायट्या आमच्या मागे लागणार आहेत. नाईक साहेबांनी सांगितलं, बाबा अनंत तुला 5 कोटी देतो, तू बघ किडं. तर मला 5 कोटीसुद्धा ह्या ऐरोलीसाठी निधी देणं कठीण किती होईल याचं काही सांगता येत नाही, परंतु त्याचा फायदा मात्र नक्कीच सोसायट्यांच्या कामामध्ये होईल. छोट्या छोट्या सोसायट्या आहेत, खरोखर तिथं दुरुस्तीचं काम करणं सोसायटींना परवडत नाही. पाईपलाईन फुटली त्याचं दुरुस्ती होत नाही. तिथे एक चांगल्या आमदार फंडातून कामं होतील असा मला विश्वास आहे. नाईक साहेब आज आले, नागरिकांना भेटले, या कामाचा शुभारंभ झाला आहे आणि हे काम तर मला वाटतं 10 दिवसात पूर्ण होईल रस्त्याचं. आणि नाला बांधण्याचं काम हे 3 ते 4 महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास आहे. मी आजच्या ह्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जमलेल्या सर्व नागरिकांचा मनापासून आभार आहे. बरं झालं आपण विचारलं, कारण Sector 20B तिथे गुरुकुल शाळा आहे. गुरुकुल शाळेला गेल्या 6 वर्षापूर्वी आम्ही तिथं कंपाऊंड बांधायचं काम सुरू केलं आणि कंपाऊंड बांधून ते मैदान बनवायचं, मैदानामध्ये सांस्कृतिक भवन बांधायचं अशा प्रकारचा ठराव मंजूर टाकला होता. परंतु ते कंपाऊंडच्या कामाला मंजुरी मिळाली, कंपाऊंडचं काम सुरू केलं, अर्धं काम झालंसुद्धा आणि शालेने जाऊन कोर्टातून स्टे आणला की हे मैदान आमचं आहे, शिडकोने आम्हाला दिलेलं आहे. आता शिडकोने त्यांना दिलेलं आहे आणि शिडकोनेच्या महापालिकेने जर टेंडर काढले तर ते महापालिकेकडं ते मैदान आपल्याकडं होतं. मग याच्यावरून ती स्पर्धा सुरू झाली कोर्टामध्ये आणि अजून त्या 6 वर्षापासून त्याला कोर्टाने स्टे दिला आहे, तो स्टे अजून उठलेला नाही. त्यासाठी आता महापालिकेचे आम्ही कधी एकदा महापालिका रिसर लोकप्रतिनिधींचं सुरुवात होते त्याची वाट बघतोय. तरीसुद्धा आज हा प्रश्न उपस्थित झाला आहे. येणाऱ्या नाईक साहेबांच्या आयुक्तांच्या बैठकीमध्ये हा मुद्दा घेतला जाईल आणि तो मैदान सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याच पद्धतीने मी नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे मी की लवकरच Sector 20B लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क होणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुला केंद्र होणार आहे. ह्या सगळी गोष्टी करण्याकरिता नगरसेवक महापालिकेत असणं गरजेचं आहे आणि लवकरच महापालिकेच्या निवडणुका झाल्या तर निश्चितच ह्या प्रश्नाला सगळ्यांना आम्ही करण्यासाठी लोकांना जे आश्वासन दिले तो पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणता आपण येऊ शकतो, तुमचा काय प्रश्न चुकीचा नाही आहे. प्रशासकीय राजवट असल्यामुळे जो तो उठतो आणि कोर्टात जातो आणि स्टे घेतो आम्ही, कारण का तिथं खरी बाजू मांडायलाच कोणी नसतं. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हाच तर फरक असतो. लोकप्रतिनिधी जे नगरसेवक असतात त्यांना सर्व त्या बाजूची माहिती असतं, त्यांना ते कामाची माहिती असतं. नागरिक तिथे जाऊन त्यांना सरकार तक्रार देत असतात की हे मैदान आपलं आहे, या जागेमध्ये अमुक करायला पाहिजे, या जागेमध्ये तमुक करायला पाहिजे. जशा पद्धतीने गटाराचे नाला बांधण्याचे लोकांनी मला सांगितल्यामुळं शशिकला सूत्र आम्ही प्रयत्न केले, परंतु आज बऱ्याच ठिकाणी आपले महापालिकेचे भूखंडसुद्धा काही खाजगी कामासाठी गेलेले आहेत. मी आता उदाहरण दिलं तुम्हाला, शालाचं कंपाऊंडचं काम आपण सुरू केलं ना, महापालिकेनं टेंडर रिसर काढलं म्हणजे आपल्याकडे प्रूफ असल्याशिवाय की आपण चुकीचं काम करत होतो महापालिका नाही. जर मग शिडकोने आपल्याला नाही देत, शिडकोला जर त्यांना देत असेल तर शिडको दोन्ही बाजूनं ढोल वाजवते की काय, अशा प्रकारची शंका येते आणि शंकेचं निरसन करण्याकरता आता ऐकताना हा प्रश्न विचारला जाईल. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.